महाराष्ट्र आत्मनिर्भरच आहे. पंतप्रधान मोदींच्या ज्या सूचना आहेत आत्मनिर्भर होण्यासंदर्भात, त्या संदर्भात महाराष्ट्र एक पाऊल पुढेच आहे. महाराष्ट्र आत्मनिर्भर असल्यामुळे इतके वर्ष महाराष्ट्र देशाच्या तिजोरीमध्ये सगळ्यात मोठी आर्थिक भर टाकत असतो. मुंबई शहर 2.5 लाख कोटीच्या वर हे आम्ही आत्मनिर्भरच आहोत. पण हे संकट असं आहे की केंद्र सरकारनं सर्व राज्यांना मदत करणं गरजेचं आहे, विशेषतः महाराष्ट्राला. कारण महाराष्ट्र कोलमडला तर देश कोलमडेल हे आपल्या विरोधी पक्षनेत्यांना सुद्धा माहीत असायला पाहिजे. प्रधानमंत्री मोदी यांच्याविषयी आमचं काय व्यक्तिगत भांडण नाही आहे किंवा केंद्र सरकारविषयी आमचं भांडण असण्याचा प्रश्नच येत नाही. पण फक्त महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य नाही म्हणून त्यांची कोंडी करायची प्रत्येक बाबतीत, हे राष्ट्रीय एकात्मतेला आणि संसदीय लोकशाहीला धरून नाही. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कोरोना संक्रमित रुग्ण सापडतात. मुंबईत 10,000 आसपास आहे ते खरं आहे, पण त्याची कारणं अशी आहेत की आमच्याकडे टेस्टिंग जे होत आहे ते मोठ्या प्रमाणात होतं, इतर राज्यात ते होत नाही. त्याच्यामुळे कोण कुठे जातो आहे, कोण काय आजारी आहे, कोण कुठे मृत्यू होतो आहे, कशामुळे मृत्यू होतो याची नोंदच नाही आहे. महाराष्ट्राचं कौतुक करायला हवं आणि जगात ते होत आहे आणि यातून महाराष्ट्र लवकरच बाहेर. आर्थिक पॅकेजचा विषय बरोबर आहे, पण जेव्हा जगाची तुम्ही तुलना करता महाराष्ट्राशी तेव्हा त्या त्या देशातल्या केंद्र सरकारनं सेंट्रल गव्हर्नमेंटनं हे आर्थिक पॅकेज दिलेलं आहे. लॉकडाऊन व्हावं किंवा न व्हावं हा एक राष्ट्रीय प्रश्न आहे आणि याचा निर्णय फक्त मुख्यमंत्री घेऊ शकतात आणि मुख्यमंत्रीसुद्धा फार मोठ्या आनंदानं खुशीनं अशा प्रकारचे निर्णय घेतात असं नाही. ही एक परिस्थिती उद्भवलेली आहे, त्याला आपत्कालीन परिस्थिती म्हणतात. त्या आपत्कालीन परिस्थितीनुसार असे निर्णय मुख्यमंत्र्यांना किंवा प्रधानमंत्र्यांना घ्यावे लागतात आणि अशा प्रकारे निर्णय घेतले मुख्यमंत्र्यांनी तर त्यांच्यामागे या राज्यातल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी, मग विरोधी पक्षातले असू द्या किंवा महाविकास आघाडीतले असू द्या, प्रत्येकाची व्यक्तिगत मतं असू शकतात. मग काँग्रेसचं असू शकतं, त्याचं एक मत आहे काँग्रेसचं, राष्ट्रवादी काँग्रेसचं असू शकतं किंवा समाजवादी पार्टीचं असू शकतं, शिवसेनेचं असू शकतं, तरीसुद्धा एक राज्य म्हणून, स्टेट ॲज अ होल, नेशन ॲज अ होल, संपूर्ण राज्य आणि संपूर्ण देश म्हणून असे काही निर्णय हे मुख्यमंत्र्यांना आणि प्रधानमंत्र्यांना घेणं बंधनकारक असतं, ते राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षेसाठी.